श्री साई तंत्रनिकेतन चंद्रपुर व श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय लोणारा भद्रावती येथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू असून तंत्रनिकेतन व महाविद्यालय संचालित करणाऱ्या संस्था चालकांना अनेक वर्षांपासून शोषित व त्रस्त कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर मागण्यांबाबत सद्बुद्धी देण्यासाठी काँग्रेस नेते राजू सोडे यांच्या नेतृत्वात श्री साई तंत्रनिकेतन ते महाकाली मंदिरापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली आणि आता महाकालीला साकडे घालण्यात आले. मागील 10 ते 15 वर्षांपासून आंदोलक कर्मचारी तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयात अतिशय तुटपुंज्या वेतनावर सेवा देत असून त्यांना 7व्या वेतन आयोगाच्या नियमानुसार वेतन भत्ते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ग्रॅज्युएटी मिळण्याची संविधानिक मागणी सर्व शिक्षकेतर कर्मचारी करीत आहेत. या आंदोलनामध्ये राजू सोडे, वैभव पिंपळ शेंडे, सचिन ढेगळे, विशाल शिपी, भूपेश पिंपळ शेंडे, माणिक येरगुडे, सहिता यादव, दत्तू येरगुडे, प्रदीप टाकुले आदी आंदोलक पैदल मोर्चात सहभागी झाले. दरम्यान या पैदल मोर्चाविषयी राजू सोडे कर्मचारी या काय म्हणाले ते जाणून घेऊया. साई तंत्रनिकेतन साई अभियांत्रिक महाविद्यालय हे या संस्थेचे शिक्षकोत्तर कर्मचारी मागच्या 10 दिवसापासून आंदोलनावर आहे. रास्त मागण्या घेऊन आंदोलन करत असल्यानंतरही संस्था चालक आणि प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतन 7व्या वेतननुसार झालं पाहिजे, गव्हर्नमेंटच्या नामनुसार यांना वेतन मिळालं पाहिजे. एकीकडे महाराष्ट्र तंत्रशिक्षण किंवा अभियांत्रिक शिक्षण च्या सचिवालयाकडून पत्र निघते तंत्रशिक्षण आणि अभियांत्रिक शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना समान वेतन मिळालं पाहिजे, परंतु ते मिळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात मागच्या 15-20 वर्षापासून 10 ते 15 हजार वेतनमध्ये काम करत आहे. म्हणून आज आंदोलन स्थळापासून माता महाकाली मंदिरापर्यंत पैदल मोर्चा काढून संस्था चालकाला प्रशासनाला सद्बुद्धी मिळो ही या शिक्षकोत्तर कर्मचाऱ्याची मागणी आहे. म्हणून आज शिक्षकोत्तर कर्मचारी शाळे साई तंत्रनिकेतनपासून माता महाकालीपर्यंत पैदल मोर्चा काढून सद्बुद्धी मिळो आणि यांच्या मागण्या पूर्ण हो ही मागणीला घेऊन पैदल मोर्चा काढत आहे. तंत्रनिकेतन चंद्रपूर तसेच श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय लोणारा भद्रावती येथील शिक्षकेतर कर्मचारी मागील 10-12 दिवसापासून आंदोलनाला बसलेले आहेत. परंतु या आंदोलनाला दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच संस्थाचालक यांनी पाठ दाखवलेली आहे. आम्ही 10-12 दिवसापासून मंडपात आंदोलनाला बसलो. आमच्या प्रमुख मागण्या या 7व्या वेतननुसार आहे, तसेच नियमित त्यांनी वेतन करावे अशा इतर मागण्या आम्ही 10-12 दिवसापासून मागत आहोत. परंतु या मागण्याला आणि आमच्या या आंदोलनाला प्राचार्य तसेच संस्थाचालक आणि प्रशासन कानाडोळा करत आहे. त्यामुळे आम्ही आज श्री साई तंत्रनिकेतन चंद्रपूर नागपूर रोड इथून पदयात्रेचे आयोजन केलेले आहे आणि आम्ही आज श्री माता महाकाली चंद्रपूरची आराध्य दैवत त्यांच्या मंदिरात जात आहोत. आणि आमचं एकच म्हणणं आहे सगळ्या जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांचं की माता महाकाली यांना विवेक सजग बुद्धी देव आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर प्रशासन तसेच प्राचार्य यांनी पूर्ण कराव्या.